सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चैनल मध्ये। आतापर्यंत आपण उद्धव गीतेतील ओवी क्रमांक 299 पर्यंत आपण या ग्रंथाचा अध्ययन केलं। आतापर्यंत या ग्रंथाचे 14 भाग एकंदरीत मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि आज आपण ओवी क्रमांक 300 पासून आजच्या सत्राला सुरुवात करणार आहोत। जसं मी काल म्हटलं होतं की आपण उद्यापासून उद्धव गीता या ग्रंथाचं वाचन करणार आहोत, त्याचं अध्ययन करणार आहोत। आपण आतापर्यंत श्री दत्तात्रेय महाराजांचं निरूपण यदुराजाला जे होत आहे ते ऐकलेलं आहे। यामध्ये आपण श्री दत्तात्रेय महाराजांनी 7 गुरूंचं निरूपण यदुराजाला केलेलं आहे ते आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे। तर त्या गुरूंमध्ये एक गुरु पहिला होता तो पृथ्वी, दुसरा वायू, तिसरा आकाश, चौथा जल, पाचवा अग्नी आणि 6वा जो होता तो चंद्र होता। 7वा गुरु हा सूर्य। त्या सूर्याला गुरु का केलं या संदर्भात आपण भाग क्रमांक 14 मध्ये एकंदरीत 5 ओव्याचं अध्ययन केलं, त्याचा आपण अर्थ जाणून घेतला। त्यामधील म्हणजे सूर्याला गुरु का केलं या प्रकरणातीलच 4 ओव्याचं अर्थ आपला राहिलेला आहे करायचा, तर तो आपण आज अर्थ चालू करूयात। त्या ओवी क्रमांक 300 पासून आजच्या सत्राला सुरुवात करूयात। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया। दंडवत हो निजांशे अधिष्ठात्री सूर्य देवता नेत्री स्वरूपे जे स्वरूपे निज क्षत्री असतुचि असे। निजांशे अधिष्ठात्री, निज म्हणजे स्वतःच्या अंशाने, अधिष्ठात्री सूर्य देवता नेत्री, या नेत्राच्या ठिकाणी सूर्य देवतेचं अधिष्ठान आहे असं बोलतात आणि म्हणून इथं आपल्याला कवी सांगत आहेत श्री दत्तात्रेय महाराज यदुराजा निरूपण करत आहेत आणि ते प्रकरण जे आहे ते कवी आपल्याला सांगत आहेत। तर सूर्यदेवता जी आहे ते सूर्यदेवतेचं अधिष्ठान आपल्या नेत्रामध्ये आहे। स्वरूपे निज क्षेत्र अस्तुची असे अधिष्ठान आहे आपल्या नेत्राच्या ठिकाणी आणि जे ते जे देवता आहे तिची जे म्हणजे स्वतःचं जे स्वरूप आहे ते निजक्षेत्री म्हणजे स्वतःच्या ठिकाणी अस्तुची असते म्हणजे आहेच आहे। तैसा परमेश्वर निजांशे सर्व भूती असे परिसंपूर्णता दिसे स्वस्वरूपी। ज्याप्रमाणे सूर्याचं अधिष्ठान प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आहेच त्याप्रमाणे जे परमेश्वराचं स्वरूप जे आहे त्या सर्व भूताच्या संपूर्णता जर पाहायला गेलं तर परमेश्वर हा स्वस्वरूपी उरलेलाच आहे। यापूर्वीच्या ज्या ओव्या होत्या 5 ओव्या त्या ओव्यांमध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी जे निरूपण केले यदुराजाला की मी सूर्याला गुरु का मानलं ते जर तुम्हाला पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर तुम्ही उद्धव गीता भाग क्रमांक 14 हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला तेही प्रकरण लक्षात येईल नेमकं काय त्या ओव्यांमध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी सांगितलेलं आहे यदुराजाला। इंद्रियाणि कमन होती आत्मिया अधीन जैसे का जीवन सूर्यो करा। इंद्रिय आणि मन जे आहे ते आत्म्याच्या अधीन असायला पाहिजे। आत्मा त्यांच्या जर अधीन गेला इंद्रियाच्या आणि मनाच्या तर ते इंद्रिय आणि मन या आत्म्याला नरकाकडेच नेतील। तर कवींना इथं सांगायचं आहे की ज्याप्रमाणे इंद्रिय आणि मन अधीन आहेत, कोणाच्या अधीन असायला पाहिजे, आत्म्याच्या अधीन होतात, जैसा का जीवन सूर्यकरा, ज्याप्रमाणे जीवन सूर्यकराच्या अधीन असते, जीवन इथे पाण्याला म्हटलेलं आहे कारण जे झाडी वृक्ष वृक्षवेली लता जे आहेत त्या सर्व या पाण्यानेच तरलेले आहेत। आपण जे आहोत माणसं जनावरं पशु पक्षी हे पण या पाण्यामुळेच जिवंत आहेत, पाणीच हे जीवन आहे। जसं म्हण पण आहे की जल ही जीवन आहे, तर ते जल जीवन जसं आहे त्याप्रमाणे त्या जैसे का जीवन सूर्यकरा हे जे जीवन आहे ते सूर्यकरामुळे म्हणजे सूर्यामुळे आहे
कारण सूर्य जर तपलाच नाही तर बाष्पीभवन होणारच नाही, ढग तयारच होणार नाहीत, आणि मग वर्षाव कसा होईल पाण्याचा, पाऊस कसा होईल, होणारच नाही. आणि म्हणून त्या सूर्याच्या अधीनच जे चार प्रकारचे ढग असतात ते चारही प्रकारचे ढग सूर्याच्या अधीन असतात असं बोलले जात. दृढावया प्रतिती नाना दृष्टांती बोलावया उपपत्ती सूर्यो गुरु. आणि प्रतिती दृढ होण्यासाठी वेगळे वेगळे दृष्टांती मी तुला दिलेले आहेत, आणि हे बोलण्यासाठी उपपत्ती हे सिद्धांत बोलण्यासाठी मी तुला वेगळे वेगळे दृष्टांत दिलेले आहेत, आणि म्हणून मी सूर्याला गुरु केलेला आहे असं श्री दत्तात्रेय महाराज इथे यदुराजाला सांगत आहेत. समोर इथे आता सूर्य गुरु का केला इथे हे प्रकरण संपलेलं आहे. समोरच्या ओव्यांपासून श्री दत्तात्रेय महाराजांनी कबूतराला गुरु का केलं हे सांगतात. परिहसे नरनाथा तुझ सांगे न पक्षा एकाची कथा जिया निवरते संसार व्यथा गृहस्थाश्रमीची. परिहसे नरनाथा, हे नरनाथ, हे यदुराजा, परिहसे म्हणजे समजून घे, ऐक माझं. काय ऐक? तुझं सांगेन पक्षा एकाची कथा, एका पक्षाची मी कथा सांगणार आहे. म्हणजेच काय तर एका कबुतराची कथा सांगणार आहे असं श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात. आणि त्या कथेला ऐकल्यानंतर जिया निवर्ते संसार व्यथा, तुमची जे संसार व्यथा आहे ते निवृत्त होणार आहे. गृहस्थाश्रमीची, जे गृहस्थाश्रमी संसार व्यथा असते ते निवृत्त होणार आहे. आणि म्हणून तू परिहसे म्हणजे लक्ष देऊन ध्यानपूर्वक ऐक. जाणता अतिशेसी स्नेहोन करावा कव्हणेसी करिता दुःखा नळू गिवसी कपोते आचिया परी. श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, हे यदुराजा, जो जाणता व्यक्ती असतो त्यानं अतिशयेसी कोणाशीही स्नेह न करावे. कोणाशी स्नेह न करावा म्हणजे कोणासोबत अतिस्नेह करू नये, ममता करू नये, माया करू नये. का करू नये? करिता दुःखा नळून गिवसी. आणि जर अशी माया ममता जास्त केली, स्नेह जर जास्त केला, तर दुःखा नळू गिवसी म्हणजेच त्या व्यक्तीला जे आहे ते दुःखरूपी अनळ म्हणजे अग्नी जो आहे तो व्यापून टाकेल आणि त्या दुःखाग्नीमध्ये तो जळेल. कपोतयाच्या परी म्हणजे या कबुतरासारखं. तर काय आहे बरं कबुतराचं प्रकरण ते सांगतात पुढील वयांमध्ये. तो कपोता सही तू कांता अरणी होता बहुत दिस. तो कपोता, तो जो कपोत म्हणजे कबूतर होता, तो साहतू सही तू कांता. या हे जे प्रत आहे माझी ते झेरॉक्स प्रत असल्यामुळं थोडं फिकट फिकट उमटलं जाते आणि त्यामुळे थोडंसं वाचनामध्ये थोडं मागं पुढं होते माझ्याकडून. तर सहितू कांता म्हणजे जे कबूतर जो आहे तो कबूतर कबूतरणी बरोबर अरणी होता, एका जंगलात राहत होता, बहुत दिस बऱ्याच दिवसापासून राहत होता. त्या दोघाचे युगळ जैसी अविद्येची वज्र सांखळ ना तरी महामोहे डंबाळ आदरिले ते. ते या दोघांचे युगळ, त्या दोघांचं युगळ म्हणजे ते जे जोडपं आहे ते जैसी अविद्येची वज्र सांखळ, जणू काही अविद्येची वज्र सांखळ लागलेली आहे त्यांच्यावर, अविद्येच्या वज्र सांखळेमध्ये ते बांधलेले आहेत. ना तरी महामोहे डंबाळ आदरिले ते. आणि जणू काही असं भासते त्यांना पाहिल्यानंतर, जणू काही माया आणि मोह जे आहेत याच डंबाळ झालेलं आहे, म्हणजे खूप विस्तार झालेला आहे त्यांच्या ठिकाणी. ते अहंकाराचे आंदण की ममतेचे मेहुण की अभिळाखाचे तराण मूर्त झाले. ते अहंकाराचे आंदण, अहंकारामध्ये ते आंदण म्हणजे काय तर नांदत आहेत, की ममतेचे मेहुण किंवा
मग ममतेच मेहुण झालेला आहे, म्हणजेच ममतेचा तिथे परस्परामध्ये खूप कुतहळ झालेली आहे ममतेची, की अभिलाखाचे तराण मूर्त झाले, किंवा जणू काही अभिलाष जो असतो ते अभिलाषच जणू काही मूर्त झालेला आहे, त्या अभिलाषाचा त्राण म्हणजे जी अभिलाषाची पूर्ण शक्ती आहे त्या शक्तीनिशी तो अभिलाष मूर्त झाला आहे जणू काही या कबूतर आणि कबूतरणीमध्ये असं दिसत आहे, असं त्यांची वागणूक अशी त्यांची नांदवणूक अशी दिसत आहे. की तृष्णेचे साजणे लोभाचे नांदणे की अविवेका विसंवणे जोडले ते. की तृष्णेचे साजणे की म्हणजे किंवा तृष्णेचे म्हणजे अतृप्ततेचे साजणे. साजणे कशाला बोलतात तर सज्जनपणाचा सज्जनत्वाचा अतिशय जिथे आहे त्याला आपण साजण असं बोलू शकतो. की तृष्णेचे साजणे तृष्णा अभिलाष इथे खूप भयंकर असा वाढलेला आहे, अतिशय झालेला आहे त्याचा. लोभाचे नांदणे आणि त्यांची नांदवणूक कशी आहे, लोभाचे म्हणजे खूप त्यांच्या मनामध्ये लोभ आहे आणि तसेच ते नांदत आहेत. की अविवेका विसंवणे जोडले ते किंवा अविवेकाने ते विसंवत आहेत, स्वतःच्या जे निवासाचं ठिकाण आहे तिथं विसवलेले आहेत आणि तिथे ते जोडले ते त्या विसमता ठिकाणी म्हणजे विसवता ठाव आहे त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन ते थांबलेले आहेत. तारुण्याची आटकमका भावाची आचळोबळीका सर्वांगे एकमेका बांधती जाली. तारुण्याच्या टकमका या तारुण्याच्या टकमकामध्ये भावाची या चळबळीका तारुण्याच्या या बहरामध्ये आणि या भावनेच्या चळबळीतपणामध्ये सर्वांगे एकमेका बांधती झाली, सर्वांगे एकमेकाला ते बांधते झाले. स्नेहाचे बिरणे तया पडले असे गाढे म्हणून एकमेका पुढे पाऊल न घालिती. स्नेहाचं जे बिरड आहे ते त्यांच्या ठिकाणी खूप असं गाढ प्रगाढ पडलेलं आहे आणि म्हणून एकमेका पुढे पाऊल न घालती, एकमेकाच्या पुढे पाऊलही टाकत नव्हते ते, एवढं एकमेकाच्या ठिकाणी स्नेह तिथं वाढलेलं होत. एक एके विण नाही नान जेवण ते या दोघा एकुची प्राणू येर काई सांगो. एक एकेविन नाही नहाण जेवण, एकमेकाशिवाय जेवणही नाही आणि नहाणही नाही म्हणजे आंघोळही नाही. ते या दोघा एकुची प्राण, शरीर दोन दिसत आहेत फक्त प्राण तर जणू काही एकच आहे असं दिसत आहे, एवढी ममता एवढा मोह एकमेकामध्ये आहे. येर काही सांगू, येर दुसरं काय सांगावं बरं असं इथं कवी म्हणतात की दोन शरीर एक प्राण एवढं ममताळूपणा वाढलेला, एवढा स्नेह एवढं मोह एवढं माया वाढलेली आहे एकमेकामध्ये, दुसरं काय सांगावं आता यापेक्षा. ते जे जे चाड करी ते तो पुरवी भले ते आपरी स्त्रिया अधिनू ये संसारी कवणू नव्हे. कवी सांगतात इथे की ते जे कबूतरीण आहे ते कबूतरीण ते जे जे चाड करी ते जे जे इच्छा व्यक्त करते कबूतरापुढे की मला हे पाहिजे मला ते पाहिजे, ते तो पुरवी भलते या परी ती वस्तू तो कबूतर भलते या परी म्हणजे काही करायला लागलं तरी चालेल परंतु ती वस्तू त्या कबूतरीला ते पुरवायची असं तो करायला लागला. स्त्रिया अधिनू ये संसारी आणि स्त्रियांच्या अधीन या संसारामध्ये कवणू नव्हे कोण नाही बरं, सर्वच जे आहेत ते स्त्रियांच्या अधीन आहेत. नविया तारुण्याचिया बोला ते उरके आली फळा म्हणून पहिली याची वेळा बहुत विणी झाली. तारुण्याची या वोला या तारुण्याच्या वोलामध्ये ते उरके आली फळा म्हणजे जे तारुण्याचा उत्कर्ष आहे तो तारुण्याचा उत्कर्ष फळाला आला. तारुण्याचा उत्कर्ष फळाला आला म्हणजे काय झालं,
मनोनी पहिली या वेळा बहुत विनी झाली आणि पहिल्याच वेळेस बहुत विनी झाली म्हणजे पिले खूप झाले। तिया बाळकाचा मुग्ध विळासी तिये दोघे झाली पिसी बापू अज्ञानाची भुली कैसी कवणा ओळखवेना। त्या बाळकाचा मुग्ध विलासी त्या बाळकांचा जे पिलं झालीत खूप त्या बाळकांचा जो मुग्ध करणारा विलास आहे त्यांचं जे बागडणं आहे खेळणं आहे पिलांचं ते पाहून ते दोघे झाली पिसी। ते दोघे पण कबूतर आणि कबूतरीने पिशी झालेले आहेत पिशे होऊन गेलेले आहेत। कवी म्हणतात बापू अज्ञानाची भुली कैसी कवना ओळखविना। हे अज्ञानाची भुली अशी आहे ते कोणालाही ओळखवल्या जात नाही। आता या पक्ष्यांपेक्षा काही वेगळं करतात का प्रापंचिक लोक? नाही करत काही वेगळं। हे जसे पिल्ले वेडे झालेली आहेत स्वतःच्या हे जे कबूतर आणि कबूतरीन जे आहेत हे जे वेडे झालेत आपल्या पिलांमध्ये हे प्रापंचिक जीवनामध्ये पण तेच आहे। सर्वजण वेडे होतात लेकरं बाळांमध्ये। परंतु हे जे कबूतर आहेत ते या माणसापेक्षा प्रापंचिक माणसापेक्षा फार उत्तम आहेत। कबूतर आणि कबूतरीन जे आहेत ते फक्त पिलांपाशी काय होतात तर रममाण होतात खेळतात बागडतात त्यांच्या संग राहतात आणि नंतर पिलं एकदा मोठी झाली की त्यांचं ते पाहून घेतील यांचं हे मुक्त असतात। हे म्हणत नाहीत की माझ्या पिलांची पिल्लं मला बघू द्या माझ्या पिलांच्या पिलांची पिल्लं मला बघू द्या मला नातवांना खेळवू द्या या नातवामध्ये स्वर्ग आहे हो याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे अजून हे असं कबूतर कबूतरीन म्हणतात का कोणते पशुपक्षी म्हणतात का? नाही म्हणत। म्हणजे हे पक्षी आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाले आपण त्यांच्यापेक्षा कनिष्ठ झालो हीन झालेलो आहोत। तर याचाही थोडा आपण विचार केला पाहिजे। बापू अज्ञानाची भुली कवी म्हणतात की हे जे अज्ञानाची भुली आहे हे कवणा ओळखवेना कोणालाही ओळखता येणार नाही अशी अज्ञानाची भुली असते। तया ते प्रतिपाळिता कुडकडा जाता कपोता हे जगी कुटुंब चिंता कवणा ते नबधी। आता पिलं तर झाले खूप झाला आनंद लागले खेळायला बागडायला परंतु तया ते प्रतिपाळिता त्यांचा सांभाळ करता करता त्यांना खाऊ पिऊ घालता घालता कुडकुडा जाता कपोता जे कपोत आहेत त्याला खूप कष्ट होत आहेत खूप त्यांना कष्ट करावे लागत आहेत त्यांचं पोट भरण्यासाठी काकुळतीला आलेले आहेत ते त्यांना खाऊ घालणं जेऊ घालणं त्यांना व्यवस्थित ठेवणं त्यामुळे खूप कष्ट घ्यावे लागत आहेत त्यांना। हे जगी कुटुंबचिंता कवणा ती नवधी आणि अशी कुटुंबचिंता या जगामध्ये कोणाला बांधणार नाही बरं सगळ्यांनाच बांधल्या जाते अशी कुटुंबचिंता की या कुटुंबाचं आता कसं व्यवस्थित भरणपोषण करावं ही चिंता सर्वांनाच बाधित करते। कवणी एकी वेळी ते सांडोनी वनस्थळी चारिया निघाली ते दोघे जणे। कोणीतरी एका वेळेला चारा पाणी आणण्यासाठी लेकरांचं भरणपोषण करण्यासाठी ते जे वनस्थळी आहे ते ज्या जंगलामध्ये होते ते सोडून थोडस दूर गेले चारा पाणी आणण्यासाठी कबूतर आणि कबूतरी। तव पांगी तू जाळा ते चिरी तू वागुरे ते पारधी एकू तेथे येता झाला। हे दोघ जण गेले आणि इकडे पारधी जो आहे तो आपलं जे जाळं आहे ते जाळं पसरवत पसरवत जवळजवळ आलेला आहे त्या पिल्लं ज्या पिल्लं खेळत होते त्या पिल्ल्यांकडे येत आहे तो। तेथ कुरुवाळा करीते पाखी झडपीते कपोती खेळते देखिली तेणी। आणि तिथं गेल्यानंतर पख असे फडफडत आहेत छोटे छोटे पिल्ले एकमेकाला कुरवाळत आहेत जसे लहान लहान पिल्ले खेळतात तसेच एकमेकाला खेळत आहेत कुरवाळत आहेत एकमेकाला पिल्ले अशी ते कपोताची पिल्ले खेळत होते असं त्या पारध्याने पाहिलेलं आहे। मगन वजता पाऊली न पडता चाहुली जाळ पांगुणिया धरिली ते की जाळे। आणि हळू 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 तो गेला तिथे पायाचा आवाज येऊ दिला नाही त्या पारध्याने शिकाऱ्याने आणि त्याला चाहुली लागू दिली नाही त्या पाखरांना पण चाहूल लागू दिली नाही आणि लगेच असं जाळं त्यांच्यावर टाकून दिलं आणि सर्व एकदाच पकडली।
कपोता कपोती चारा घेऊनी आली मागुती तव देखिले आक्रांत ते बाळके ती ते तो जो कबूतर होता आणि ती जी कबूतरी नव्हती ते दोघेही चारा पाणी घेऊन आलेले आहेत. चारा घेऊन आल्यानंतर ते काय पाहतात तर जी छोटे छोटे पिलं होती ते पिलं आक्रांत करत आहेत, आई वडिलांना बोलवत आहेत वाचवा वाचवा म्हणून. आणि तो जो पारधी होता तो तिथेच थांबलेला आहे कारण त्याला माहिती आहे या पिलांची आई जी आहे ती नक्कीच येईल आणि आपण सर्वांनाच पकडून या परिवारालाच पकडून घेऊन जाऊ असं त्यांना ठरवलेलं होतं. आणि असे ते आक्रांत करत आहेत बाळक, दुःख करत आहेत असं त्या कबूतरणीने पाहिलं. दिठी दिठी मीनली तव जीवन कळा उसासली तैसीची घा घाईली ती के वेळी. दिठी दिठी मीनली त्या पिलांची आणि त्या कबूतरणीची म्हणजेच त्या आईची आणि त्या पिलांची दृष्टीला दृष्टी भिडली आणि तव जीवन कळा उसासली ते जे जीवन कळा होती त्या कबूतरणीची ते उसासली म्हणजे जणू काही तिची जे जीवन कळा आहे म्हणजे जणू काही तिचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला जणू काही तलवारीने कोणी भोसकलेला आहे अशी ते जीवन कळा उसासलेली आहे म्हणजे जणू काही तलवारीचा वार झालेला आहे तिच्या आत्म्यावर. एवढं दुःख तिला झालेलं आहे पिल्लांना पाहिल्यानंतर. तैसीची घागायली आणि एकदम तीही घागायली म्हणजे काय तर ओरडायला लागलेली आहे ती एक वेळे पिलंही ओरडायला लागली आणि त्यांची माता जी आहे आई जी आहे ती आईही ओरडायला लागलेली आहे असा एकदमच जो आवाज आहे तो उठलेला आहे आणि हलकल्लोळ माजलेला आहे त्या पिलांच्या आवाजाने त्या परिसरामध्ये. म्हणती आम्ही जात सो जमपथा माघवती नयो सर्वथा सांगा तू सरला आता आमचा तुमचा. पिल बोलत आहेत, काय बोलत आहेत? म्हणती आम्ही जातसो जमपथा, आई आम्ही आता निघालेलो आहोत जमपथावर. जमपथ म्हणजे काय तर यमपथ. जच य आणि यच ज होतच असते, याच्यामध्ये काय भेद नसतो. आपण यमुना म्हणतो, उत्तर भारतातील लोक जमुना म्हणतात, आपण यादव उत्तर भारतातील लोक यादव बोलतात, आपण आपल्या महाराष्ट्रात त्यांनाच जाधव बोलतो. तर असे हे शब्द बदलत असतात, याचं ज जच य होत असते. तर इथं यमपथ शब्द आहे परंतु कवीने जमपथ वापरलेला आहे म्हणजेच काय ते यमपथ. तर पिलं काय म्हणत आहेत आईंना, हे आई आम्ही आता निघालो यमपथाकडे, आता आम्हाला हा पारधी जो शिकारी आहे तो मारून आम्हाला खाणार. म्हणती आम्ही जात असो यमपथा, आम्ही निघालो आता यमाच्या दाढेमध्ये. मागवते न यो सर्वथा, आम्ही आता परत कधीही येणार नाही आई आता तुझ्या भेटीला. सर्वथा म्हणजे कधीच कोणाच काळी येणार नाही कारण आम्ही आता चाललेलो आहे यमाकडे. सांगा तू सरला आता आमचा तुमचा, आई तुझा आणि माझा जो सांगात आहे तो इथपर्यंतच होता आणि आपला सांगा तिथे सरलेला आहे असं ते कबूतरणीचे पिल्ल त्याच्या त्या आईला बोलत आहेत. तव आक्रांदत म्हणे पक्षिणी मी का विसंबलीये पापिणी मीची जालिये सर्पिणी या बाळकासी. ती आई बोलत आहे, ती कबूतरीन बोलत आहे, काय म्हणत आहे, आक्रांद करत आहे, दुःख करत आहे ती पक्षिणी आणि काय म्हणते, मी का विसंबली आहे पापिणी, मीच पापिणी आहे, माझ्या पिल्लांना मी विसरून दूर निघून गेलेली आहे. मीची झाली आहे सर्पिणी या बाळकासी, माझ्या बाळकांसाठी मीच सर्पिणी झालेली आहे कारण मी दूर गेली म्हणून यांच्यावर जाळं पडलेलं आहे. मी जर असती तर काहीतरी फरक पडला असता. ऐसे बोलोनी असासीत पाठी धाविनली आक्रांदत निडळे निडळ घासत रिगाली जाळ्यांतू. ऐसे बोलुणी असासीत, असं
बोलून अकस्मात ती काय करते आई पिलांची पाठी धावी नली आक्रांदत दुखाने आक्रांदित झालेली आहे आणि अशी दुःख करत करत त्या पिलांच्या पाठीमागे धावली ते निडळे निडळ घासत आता राहवलं नाही तिला दुरून बघणं त्या पिलांना ते पिलं जाळ्यामध्ये अडकलेली आहेत आणि शेवटी दुःख सहन नाही झालं आणि म्हणून ती जी आई आहे कबुतरीन जी आहे ते त्या जाळ्यापाशी गेली आणि आपल्या पिलांच्या जे कपाळाला कपाळ घासायला लागलेली आहे डोक्याला डोकं घासायला लागलेली आहे रिगाली जाळ्यांतू आणि ती जी जाळी होती त्या जाळीमध्ये धडपड करून ओढताण करून कशी तरी त्या पिलांपाशी पोहोचलेली आहे त्या जाळीमध्ये जाऊन त्या पिलांपाशी जाऊन थांबलेली आहे आणि पारध्याला जे पाहिजे होतं ते घडलेलं आहे. तव विहंगमू करीत दुःखाते म्हणे सांडुणी माते का जात कांते कली तू. कबूतर आता दुःख करायला लागलेला आहे म्हणे सांडुणी माते मला सोडून तू का जात कांते एकली तू एकटी काबर जात आहे असं ते कबूतर कबूतरणीला म्हणत आहे. न बोलत मासी जातसे बाळ केसी लेंकृवे वांचोणी स्त्रियासी कवणी पढीना. न बोलत मासी मला न बोलताच जातसे बाळ केसी लेकरांपाशी तू जात आहे आणि लेंकरा वांचुनी स्त्रियांना कोणी पडी येणार म्हणजे कोणीही आवडत नाही असं तो कबूतर इथे म्हणतो. आता सुनिये घरी एकला मी काई करी कटकट पसदा शिवाय संसारी मज काई केले. आता या सुन्या अशा घरामध्ये ज्या घरामध्ये लेकर बागडत होती आनंद होता त्या घरामध्ये आता लेकरं नाहीत सुनं होऊन गेलेलं आहे घर आणि एकलाच मी काय करू या घरामध्ये या खोप्यामध्ये कटकट सदाशिवाय या संसारी मज काय केले असा माझा संसार होता या संसाराला असं तू काय केलं सदाशिवा असं तो कबूतर जो आहे तो म्हणत आहे. ऐसे बोलोनी सहसा जाळे आंतू रिगे पैसा बापू मोहाचा पासा कवणाते नबधी. असं तो कबूतर बोलतो बोलतो आणि काय करतो तर ऐसे बोलणी सहसा असं बोलतो आणि अकस्मातच एकदमच काय करतो तर जाळी अंतुरी गेला पैसा आपणही त्या जाळीमध्ये रिगला म्हणजे गेला. बापू मोहाचा पासा कोणाते न बधी आणि असा हा मोहरूपी पासा कोणाला बांधून टाकत नाही पण सर्वांनाच बांधून टाकतो माणसच काय जनावर पशु पक्षी सर्वांनाच बांधून टाकत असतो. तिये लाहुणी पक्ष कुळे व्याधाचे मन संतोखले मग बांधोणी जाळे निघाला तो. असं हे सर्व पक्षकुळच लाभलं त्याला. कबूतर सापडला कबूतरीने सापडली त्यांचे चार पाच पिलं होते ती सापडली खुशच खुश झाला तोकडी आणि मग त्या पारध्याचं मन संतोषाला पावलेलं आहे त्याला संतोष झालेला आहे. आता हे संतोष म्हणजे काय फार चांगला आहे का बरं याला आसुरी म्हणावं लागेल आसुरी आनंद झालेला आहे त्याला. मग बांधोनी जाळे निघाला तो आणि मग ते जाळे एकंदरीत सर्व बांधलं सर्व पिल्लांना त्या कबूतराला कबूतरणीला आणि मग बांधून घराकडे तो निघालेला आहे. सकुटुंबी कपोता निमाला स्नेह करिता म्हणून घरी असकता यदून व्हावे तुवा. म्हणून तू आसक्त झाला नाही पाहिजे यदू राजा घरी कारण काय तर सकुटुंब जे आहे त्या कपोताचं म्हणजे त्या कबूतराचं निमाला म्हणजे त्या पारध्याच्या जाळीमध्ये निमाला सामावून गेला आणि म्हणून घरच्यांशी आसक्ती घरासोबत आसक्ती ठेवू नये म्हणून असं निरूपण यदुराजा जे आहे यदुराजाला श्री दत्तात्रय महाराज करत आहेत. आता हे जे निरूपण श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत उद्धव देवाला प्रसंग काय आहे तर दत्तात्रय महाराजांनी जे निरूपण केलं यदुराजाला ते सर्व ज्ञान हे श्रीकृष्ण भगवंत
उद्धव देवाला सांगत आहेत द्वारकेत बसून. आता उद्धव देव तर चौकळीचे प्रेमी या भक्त होते, त्यांना काय सांगायची गरज हो, ते कधीच आसक्त होणार नाहीत प्रपंचामध्ये. हे सांगतात कोणासाठी मग? तर हे सांगत आहेत तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी, सर्वांसाठी सांगत आहेत. उद्धव देवाच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंत हे ज्ञान तुम्हा आम्हासाठी सांगत आहेत की घरी जास्त आसक्ती ठेवू नये. कारण काय होईल त्याची परिस्थिती? तर या कबुतरासारखी परिस्थिती होऊन जाईल आणि म्हणून घरी आसक्ती ठेवू नये. म्हणून उद्धव देवाला हे निरूपण जे आहे श्रीकृष्ण महाराज इथे करत आहेत. तर आजचं सत्र हे आपलं इथे संपलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेतलं श्री दत्तात्रेय महाराजांनी कबुतराला गुरु का केलेला आहे. तर जसं त्या कबुतराला दुःख प्राप्त झालं तसं दुःख प्राप्त होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच आसक्ती ठेवायची नाही प्रपंचामध्ये, असं हा जो गुण आहे त्या कबुतराकडून श्री दत्तात्रेय महाराजांनी घेतलेला आहे आणि म्हणून कबुतराला गुरु श्री दत्तात्रेय महाराजांनी केलेला आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एक श्री दत्तात्रेय महाराजांचा जो गुरु आहे त्या गुरुविषयी ज्ञान प्राप्त करून घेणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, उद्या तुम्ही या चॅनलवर नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकणार. तर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा, म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड केला सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ पाहू शकाल. तर आजचं सत्र आपलं संपलेलं आहे. उद्या भेटूया श्री दत्तात्रेय महाराजांच्या एका नवीन गुरूंची माहिती घेऊन तुम्हाला मी तुमच्यासमोर उपस्थित होणार आहे आणि ती माहिती तुम्हाला देणार आहे. तर आजचं सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवत हो.